तेजस्वी यादवांचं शरद पवारांनी एक प्रकारे कौतुक केलं, बघूयात त्यांनी काय म्हटलं। ध्यान नहीं दिया इसने और हम लोगों ने कॉन्टेस्ट नहीं इसलिए किया कि हम तेजस्वी से सीट मांगना नहीं चाहते थे। हमारे जो कलीग है वहाँ उनका असेसमेंट था कि तेजस्वी को जितना फ्री हैंड मिलेगा इतना फायदा हो जाएगा और इससे हमारे जैसे लोगों ने सीट वहाँ मांगने की कोशिश करने की आवश्यकता नहीं। दरम्यान एनडीएसाठी मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांनी केलेल्या आक्रमक भाषणांचा एनडीएला फायदा झाल्याचं यावेळी पवारांनी म्हटलं। इलेक्शनमध्ये इलेक्शन हे दोघांच्याच होते, म्हणजे बीजेपी जेडीयू ॲट वन साईन, पण खरं बीजेपी आणि दुसऱ्या बाजूने तेजस्वी अजून आणि त्या तेजस्वी अजूनला ज्यांनी आत्ता सांगितलं त्याप्रमाणे प्राईम मिनिस्टर आहेत, चीफ मिनिस्टर आहेत, त्यांची सगळी सत्ता त्याच्या बरोबर आहे आणि ती घेऊन त्यांनी याच्यामध्ये जी पावलं टाकली किंवा आक्रमक भाषण दिली या सगळ्याचा परिणाम कदाचित झाला असतो। पण याच्यातनं ट्रेंड हा दिसतो आहे की आज जरी इथं बदल झाला नसला तर बदलाला हळूहळू वाट दिसायला लागली। आणि याच घडामोडींमध्ये एक ब्रेकिंग न्यूज अशी आहे की बिहार निवडणुकीत एमआयएमला दोन जागी यश मिळालं आहे। बिहारच्या अमोर आणि कौशाधामन या दोन मतदारसंघांमध्ये एमआयएमचे उमेदवार जिंकले। दरम्यान आम्ही सीमांचलच्या नागरिकांचं मनापासून त्यांचे आभार मानतो, त्यांचे आभारी आहोत। न्यायाची लढाई सुरू राहील, आम्ही तिथे शाळा महाविद्यालय चांगले रुग्णालय उभारणार अशी प्रतिक्रिया एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी दिली आहे। मैं इस मौके पर जनाब कुशवाहा साहब का, बहन मायावती का, देवेंद्र यादव साहब का, राजभर साहब का भी शुक्रिया अदा करता हूं कि हम लोग उनके साथ ग्रैंड डेमोक्रेटिक सेकुलर फ्रंट बनाए, हमने साथ इलेक्शन लड़ा। और मैं सीमांचल की जनता का दिल की गहराइयों से उनका शुक्रिया अदा करता हूं कि उन्होंने मजलिस के उम्मीदवारों को कामयाब किया। आणि दरम्यान बिहारमध्ये फडणवीसांमुळे चमत्कार घडला हे पत्रकारांमुळेच समजलं असा चिमटा यावेळी शरद पवारांनी काढला। देवेंद्र फडणवीसांमुळे बिहारमध्ये भाजपच्या जागा वाढल्या असं म्हटलं जाते, आमच्या डोक्यात प्रकाश पडला नव्हता, तर चांगली गोष्ट सांगितली। त्यामुळे फडणवीसांमुळेच हा चमत्कार घडलाय पत्रकारांमुळेच समजला असा चिमटा जो आहे तो शरद पवारांनी काढलेला आहे। तरी तेजस्वी यादव यांचं कौतुक केलेलं आहे आणि आता यापुढे राजदच्या बाबतीत लालू प्रसाद यादवांनंतर जर राजदला चेहरा नव्हता हे जे काही म्हटलं जात होतं, निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद सुरू आहे, थेट जाऊया तिथे। जिससे त्वरित गति से किया जा रहा है और जो अंतिम चरणों में जो भी प्रक्रियाओं के पालन करने की आवश्यकता पड़ेगी उसे आयोग के अधिकारीगण, रिटर्निंग ऑफिसर्स, आयोग के पर्यवेक्षकों के देखरेख में इसको अंजाम देंगे। विशेष रूप से जो एक समस्या कई बार आती है कि जो मार्जिन है बहुत कम मार्जिन है, वो यदि पोस्टल बैलेट के जो रिजेक्टेड वोट्स हैं उनसे कम रहता है तो फिर वो उसको गिनती करने के लिए कैंडिडेट मांग कर सकते हैं और उस दिशा में जो रिटर्निंग ऑफिसर है उसको काउंट करेंगे। तो वो ऐसी स्थिति कुछ जगहों पे ही आ सकती है जहाँ पे कि मार्जिन बहुत कम है और ये जो पोस्टल बैलेट रिजेक्टेड होंगे वो उसको फिर से गिनने की ज़रूरत पड़ेगी। और जो भी छोटी मोटी और समस्याएँ हैं उसको वहाँ पे ऑब्जर्वर्स अपनी देख रेख में उसको निपटाते हुए उस मतगणना कार्य को, जैसा कि उम्मीद है कि ये अब कुछ ही चरणों के चुनाव शेष हैं। ज़्यादातर जो देखा गया है करीब 17 स्थानों पर 5 से कम चरणों का चुनाव बचा है, कुछ जगहों पे 10 से ज़्यादा हैं लेकिन उनकी संख्या बहुत कम है। और अभी जो लेटेस्ट आंकड़े हैं वो चूंकि है बहुत डायनेमिक है इसीलिए हर राउंड का चुनाव के नतीजे आते जा रहे हैं, उसकी सूचना अभी हमारे साथी
अधिकारी आपके सामने प्रस्तुत करेंगे। जहां तक उपचुनावों के नतीजों का प्रश्न है, छत्तीसगढ़, गुजरात, हरियाणा, झारखंड, कर्नाटक, मणिपुर, नागालैंड, तेलंगाना और उत्तर प्रदेश के नतीजे आ चुके हैं। उत्तर उड़ीसा की एक सीट और मध्य प्रदेश की 8 सीट के लिए भी अंतिम चरण में ये मतगणना की स्थिति है। मैं और ज़्यादा बिहार के बारे में जानकारी देने के लिए मैं अपने साथी चंद्रभूषण जी से कहूँगा कि वे डिटेल इसके बारे में बताएं। जी नमस्कार दोस्तों, जैसा कि ये विदित होगा कि हमारे यहाँ जो है काउंटिंग की प्रक्रिया बड़ी जोर शोर से चल रही है, और अपने वेबसाइट के हिसाब से अगर मैं देख रहा हूँ तो उसके हिसाब से अभी तक 146 सीटों के नतीजे जो है वो डिक्लेयर हो चुके हैं, और 97 जो है वहाँ के ट्रेंड्स जो है वो दिए गए हुए हैं। अभी एक घंटे पहले एक पर्टिकुलर सोशल मीडिया में एक मैसेज आया था कि किसी पार्टी के द्वारा कि उसमें 119 सीट किसी एक पर्टिकुलर पार्टी के लिए जीतने के बारे में बात की गई थी। मैं यहाँ ये लगभग एक घंटे पहले की बात थी। आप हमारा वेबसाइट पब्लिक डोमेन में है और आप सभी अच्छे तरीके से उसको बार बार देख भी रहे होंगे और आप समझ रहे होंगे इसमें कि जो जीत जो है वो अभी जो दिखाई जा रही है वो कुल 146 है, कुल 243 सीटों में, और 97 सीटों में रुझान जो है वो दिखाए हुए हैं, और ये फैक्चुअल सिचुएशन है उस चीज़ को लेकर के। जो रीकाउंट की बात या जो बात कहीं कहीं आ रही है उसमें सिर्फ इतना है, मैं आपको कमीशन का 18 मई 2019 का एक इंस्ट्रक्शन है उसकी लाइन मैं पढ़ के एक बार सुना देता हूँ। वेयर द मार्जिन ऑफ विक्ट्री इज लेस देन द नंबर ऑफ पोस्टल बैलेट पेपर्स रिजेक्टेड एज इनवैलिड एट द टाइम ऑफ काउंटिंग, ऑल द रिजेक्टेड पोस्टल बैलेट पेपर शैल बी मैंडेटरली, आई रिपीट, मैंडेटरली रीवेरीफाइड बाय द रिटर्निंग ऑफिसर बिफोर डिक्लेरेशन ऑफ रिजल्ट। आणि या पत्रकार परिषदेत निवडणूक आयोगाच्या माध्यमातून निवडणूक आयोगाने स्पष्ट केलेलं आहे की अजून मतमोजणीला वेळ लागतोय, म्हणून काही ठिकाणी मतमोजणी बाकी असल्याचं त्यांनी म्हटलं आहे। दरम्यान बिहारच्या निकालाला धरून भाजप नेते भाजप आमदार नितेश राणेंनी ट्विट केलं आहे, बघूयात त्यांनी काय म्हटलंय। बिहार देवेंद्रजींनी आणलंय, आता महाराष्ट्राला पण देवेंद्रजीच पाहिजे, पुन्हा येणारच, असं नितेश राणे यांनी ट्विट केलं। आता पुढले ठोकताळे जे ते मांडले जाऊ लागलेले आहेत बिहार इलेक्शन नंतर, आता देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रात देखील भाजपचं सरकार आणणार असं म्हटलं जात आहे, तसे ट्विट केले जात आहे सोशल मीडियावरती। पुढे पाहूयात बिहार विधानसभा निवडणुकीची मतमोजणी अद्याप सुरू आहे आणि एनडीए आणि महागठबंधनमध्ये काटेकी टक्कर सुरू आहे। यातच आरजेडीने नितीश कुमार सरकारवर गंभीर आरोप केले, जवळपास 10 जागांवर नितीश सरकार मतमोजणीसाठी उशीर करत असल्याचं ट्विट आरजेडीकडून करण्यात आलं आहे। नितीश कुमार आणि सुशील मोदी यांच्यात काटेकी टक्कर असणाऱ्या जागांवर निकाल देण्यासाठी उशीर लावला जातोय, महागठबंधनला रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांवर दबाव आणला जात असल्याचा आरोप आरजेडीकडून करण्यात आला आणि आरजेडीच्या नेत्यांनी निवडणूक आयोगाकडे धाव घेतली आहे। पिछले 2-3 घंटे से हम लोग अध्यक्ष जी ने भी बात किया, मैंने भी कलेक्टर से बात किया, जीता हुआ था टिकारी का सीट, आप उसके ये पे चले जाइए, सकरा में ये कई सीटों पर प्रॉब्लम है, फिर आरजेडी के भी कई सीटों पर प्रॉब्लम है, तो उसको लेके हम लोग आए हैं बात करने। मुझे लगता है कि इस तरह का 15-20 सीटों का प्रॉब्लम, न्याय की अपेक्षा तो जरूर करते हैं हम लोग, चुनाव आयोग से ही न्याय की अपेक्षा की जा सकती है। नितीश कुमार आणि विरुद्ध सुशील कुमार मोदी यांच्या अंतर्गत असणाऱ्या काही जागांमध्ये जोरदार काटेकी टक्कर होताना दिसते आणि याच काही जागांचे निकाल खरं तर उशिरा लावले जातात, त्यांच्या मतमोजणीस उशीर केला जातोय असा आरोप जो आहे तो राजाच्या वतीने करण्यात आला आहे, तसं ट्विट त्यांनी केलं आहे। आणि
या निकालाबद्दल खुद शिवसेना नेते संजय राऊत यांनी काय म्हटलंय आणि शिवाय तेजस्वी यादव बद्दल त्यांनी काय मत व्यक्त केलंय पाहूयात. तेजस्वी को मैन ऑफ द मैच इसलिए कह जाना चाहिए. कभी कभी लोग मैच हारते हैं लेकिन हारने वाले टीम का जो कोई खिलाड़ी होता है कोई कप्तान होता है उसे मैन ऑफ द मैच इसलिए कहा जाता है या मैन ऑफ द सीरीज भी कहा जाता है कि जिस दुधारू रूप से वो उसने पूरी टीम को आगे बढ़ाया है संघर्ष किया है खेला है तो उसके लिए वो भी अभिनंदन का पात्र होता है. पूरे बिहार के चुनाव में तेजस्वी एक ऐसा चेहरा राष्ट्रीय राजनीति में उभर कर सामने आया. बिहार में भारतीय जनता पार्टी के सभी नेता एक सुर में बोल रहे हैं कि नीतीश बाबू ही मुख्यमंत्री होंगे. उसके लिए नीतीश बाबू ने शिवसेना को धन्यवाद देना चाहिए क्योंकि जो खेल महाराष्ट्र में करने की कोशिश की और हमने उस बारे में जो पलटवार किया उसके बाद अब भारतीय जनता पार्टी अपने दोस्तों से इस प्रकार से बर्ताव नहीं करेगी. नीतीश बाबू मुख्यमंत्री बनेंगे और बनाना पड़ेगा. जर नीतीश कुमार भारतीय जनता पक्षाच्या पाठिंब्यावर कमी जागा येऊन सुद्धा मुख्यमंत्री झाले तर त्याचं श्रेय नीतीश कुमारांनी शिवसेनेला द्यायला हवं. तर मध्य प्रदेश पोटनिवडणुकीतही भाजपचं कमळ फुललंय. मध्य प्रदेशात 28 जागांपैकी 20 जागी भाजपनं यश मिळवलंय. ज्योतिरादित्य शिंदेंच्या बंडखोरीनंतर काँग्रेसचे 22 आमदार भाजपमध्ये डेरे दाखल झाले. तसंच आणखी 3 आमदारांनीही भाजपचा झेंडा हाती घेतला. तर 3 आमदारांच्या निधनामुळे त्या जागाही रिक्त झाल्या आणि त्यामुळे 28 जागांसाठी पोटनिवडणूक पार पडली. दरम्यान काँग्रेस नेते दिग्विजय सिंग यांनी पुन्हा एकदा ईव्हीएमवर अपयशाचं खापर फोडलंय. तर काही ठिकाणी काँग्रेस कार्यकर्त्यांनी बोगस मतमोजणीचा आरोप करत हंगामा केला. मात्र भाजपनं ईव्हीएम फेरफारीचे सर्व आरोप फेटाळून लावलेत. भाजप नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी निकालानंतर काय प्रतिक्रिया दिली पाहूयात. मैं आपको कहूंगा कि जैसे आपने और हमने अभी 10 दिन पहले भी चर्चा की थी, मैं भारतीय जनता पार्टी का कार्यकर्ता हूं और उसी हैसियत से इस चुनाव भी में हमने काम किया है. जो जनादेश आया है भारतीय जनता पार्टी के पक्ष में, जो अभूतपूर्व जनादेश आया है, 20 सीट करीब करीब 20 सीट हम लोग जीते हैं 28 में से. ये स्पष्ट जनादेश के लिए मैं मध्य प्रदेश की जनता के प्रति पूर्ण रूप से नतमस्तक हूँ. मैं भारतीय जनता पार्टी का एक एक कार्यकर्ता जिसने समझा कि ये स्वतः का चुनाव है और उस तरीके से लड़ा है पूर्ण संकल्प के साथ, उनके प्रति मैं आभार व्यक्त करना चाहता हूँ. मध्य प्रदेशातील अपयशाचं खापर काँग्रेसनं ईव्हीएम वरती फोडलंय आणि बघूयात काय म्हटलं त्यांनी. आज क्या कारण है कोई भी विकसित देश ईव्हीएम मशीन क्यों नहीं यूज करता, मुझे बताइए. आज यूएस का राष्ट्रपति चुनाव इसी हफ्ते हुआ है, वहाँ कुछ स्टेट्स में काउंटिंग अभी भी चालू है. जिसमें चिप लगी है वो टेम्पर प्रूफ नहीं है. अब आप मुझसे कहेंगे साहब मध्य प्रदेश में 2018 में कैसे जीत गए, राजस्थान में कैसे जीत गए, जो हमारा अनुमान था उससे कम से हम जीते हैं और सेलेक्टिव करते हैं. अब कुछ सीटें ऐसी हैं मानधाता और नेपा नगर जहाँ हार्ड पीपल आई, किसी हालत में हम लोग नहीं हार सकते थे, वहाँ हम लोग हजारों वोट से हार रहे. यानंतर वेळ झाली की ब्रेकची, ब्रेक घेऊयात आणि ब्रेकनंतर पुन्हा एकदा चर्चा करणार आहोत किंवा त्याबद्दलच्या घडामोडी जाणून घेणार आहोत. बिहारचा बिग बॉस कोण? ब्रेकनंतर आपण बघणार आहोत इतरही घडामोडी. रिपब्लिकचे संपादक अर्णब गोस्वामींना अटक झाल्यानंतर भाजप चांगलीच आक्रमक झाली. राज्यातील महाविकास आघाडी सरकार माध्यमांची गळचिपी करत असल्याचा आरोप भाजपनं केला आहे आणि या संदर्भात भाजपच्या शिष्टमंडळानं राज्यपाल भगतसिंग कोश्यारींची भेट घेतली. नुकतीच राज्यपालांनीही अर्णब यांची सुरक्षा आणि आरोग्याबाबत चिंता व्यक्त करत गृहमंत्र्यांना फोन केला होता. अर्णब गोस्वामींच्या कुटुंबियांना भेटू देण्याची तसंच त्यांचं म्हणणं ऐकून घेण्याची परवानगी द्यावी अशी सूचना राज्यपालांनी गृहमंत्र्यांना केली. दरम्यान अर्णब गोस्वामींनी हायकोर्टाच्या निकालाविरोधात सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. जामिनासाठी अर्णब गोस्वामींची धावाधाव सुरू आहे.
मुंबई हायकोर्टानं अर्णब यांना अंतरिम जामीन फेटाळत अलिबाग कोर्टाकडे निर्णय सोपवला होता आणि याविरोधात अर्णब यांनी सुप्रीम कोर्टाचं दार ठोठावलंय. अर्णब गोस्वामी मीडियावर त्या ठिकाणी ज्या पद्धतीनं मुस्कटदाबी होते, कारवाई होते, ती होता कामा नये. अभिव्यक्ती स्वातंत्र्य त्या ठिकाणी अबाधित राहिलं पाहिजे अशी भूमिका घेऊन राज्यपालांना त्या ठिकाणी आम्ही भेटलो. अभिव्यक्ती स्वातंत्र्य, प्रसारमाध्यमांची त्या ठिकाणी स्वतंत्रता आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून जी जुलमी कारभार या सरकारचा चालला आहे, एकतर्फी कारभार चालला आहे, त्यावर अंकुश आणण्यासाठी, वस्तुस्थिती समजून घेण्यासाठी रिटायर्ड जज, त्याचबरोबर रिटायर्ड चीफ सेक्रेटरी आणि सोशल मीडियातले सिनियर चांगल्या प्रकारचे ॲक्टिव्हिस्ट अशांची एक कमिटी नेमली जावी आणि याचा सगळ्याचा अहवाल घेऊन यावर राज्यपालांनी स्वतः हस्तक्षेप करून या गोष्टी थांबल्या पाहिजे, कोणावर त्या ठिकाणी कारवाई होता कामा नये अशा प्रकारची भूमिका घेऊन आज लोढाजींच्या नेतृत्वाखाली मुंबईच्या आमदारांचं शिष्टमंडळ आज राज्यपालांना भेटलं. यानंतर पाहूया दिवाळी सण आनंदाचा, रंगाचा, दिव्यांचा आणि तोंडात विरघळणाऱ्या स्वादिष्ट फराळाचा. दीपावलीनिमित्त माझा फराळ माझी खासियत ही खास स्पर्धा आम्ही न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांसाठी घेऊन आलो आहे. स्वयंपाक घरात रमणाऱ्या प्रत्येकासाठी ही स्पर्धा खुली असणार आहे आणि हे या स्पर्धेचं खास वैशिष्ट्य आहे. तुमची खासियत असणारे खास पदार्थ तसंच काळाच्या ओघात विस्मृतीत गेलेल्या अनेक पक्वानांना आम्ही या निमित्तानं व्यासपीठ मिळवून देऊ. तुमच्या कष्टाला आम्ही योग्य न्याय आणि त्याचा यथोचित सन्मान करणार आहोत. महाराष्ट्राची खाद्य समृद्ध खाद्य संस्कृती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी या स्पर्धेत भरभरून सहभाग घ्या. माझा फराळ माझी खासियत याच्या नियम आणि अटी आपण जाणून घेऊयात. न्यूज 18 लोकमतच्या सर्व प्रेक्षकांसाठी ही स्पर्धा खुली असेल. ही स्पर्धा ऑनलाईन स्वरूपात असेल. व्हिडिओ बघून स्पर्धकाला गुण दिले जातील. ही स्पर्धा निःशुल्क असेल. फराळ बनवतानाचा 2 मिनिटांचा व्हिडिओ तयार करावा. कोणत्याही प्रकारचा फराळाचा नमुना पाठवू नये. फराळाच्या साहित्याची व्हिडिओ यादी आणि कृती व्हॉट्सअपवर पाठवावी. प्रवेशिका स्वीकारण्याचा कालावधी 8 नोव्हेंबर ते 12 नोव्हेंबर इतका असेल. 12 नोव्हेंबर नंतर कोणतीही प्रवेशिका स्वीकारली जाणार नाही. संपर्कासाठी क्रमांक, व्हॉट्सअप क्रमांक जो आहे तो आहे 9137416464. आणि यानंतर या बुलेटिनमध्ये इथे सांगणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.